नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारने 3 ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. तर अभिजात भाषा म्हणजे काय आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी सर्वसाधारण अटी का असतात आणि भारतामध्ये आत्तापर्यंत किती अभिजात भाषांना दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे ह्याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अभिजात भाषा म्हणजे काय आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी सर्वसाधारण अटी काय असतात. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा किमान 1.5 ते 2000 वर्ष प्राचीन असावी लागते आणि त्या भाषामध्ये समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी लागते आणि ते मूळ त्याच भाषेत लिहिलेले असावे, अनुदानित नसावे. भाषेचा प्रवास अखंडित असावा लागतो आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नाते सुस्पष्ट असावे लागतात. या सर्वसाधारण अटी आहे आणि जी भाषा ही अटी पूर्ण करते त्या भाषेला केंद्र सरकारकडनं अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. 2004 पासून केंद्र सरकारने अभिजात दर्जा देणं सुरू केलेलं आहे. संस्कृत ही पहिली भाषा आहे की जिला शासनाने अनुदात अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. त्याचबरोबर 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारने मराठी, पाळी, प्राकृत, आसामी आणि बंगाल या 5 नवीन अभिजात भाषांना मान्यता दिलेली आहे. या निर्णयामुळे भारतातील एकूण मान्यता प्राप्त अभिजात भाषेची संख्या 11 झालेली आहे, ज्यात तमिळ आहे, संस्कृत आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे, मल्याळम आहे, ओडिया आणि ह्या 5 नवीन भाषा असून एकूण 11 भाषा ह्या अभिजात भाषा झालेल्या आहे. आता हा दर्जा मिळाल्यानंतर भाषेला काय फायदा होऊ शकतो, अभिजात दर्जा मिळाल्याने कोणता फायदा होईल, तर दरवर्षी भाषेतील विद्वानांना राष्ट्रीय पुरस्कार दिला जाईल. म्हणजे जे विद्वान आहेत, ज्यांची साहित्य परंपरा आहे, जे भाषेमधील तज्ज्ञ आहेत अशांना केंद्र सरकारकडनं पुरस्कार दिला जाईल. भारतातील प्रत्येक विद्यापीठामध्ये आता मराठी भाषा शिकवण्याची सोय केली जाईल. 450 पेक्षा जास्त विद्यापीठे भारतामध्ये आहे, त्या प्रत्येक विद्यापीठामध्ये आता मराठी शिकवली जाईल आणि भाषेच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून अंदाजे 100 कोटी रुपयाचं अनुदान मिळू शकेल. म्हणजे ग्रंथ लेखनासाठी मराठी लायब्ररी ग्रंथालय उभे करण्यासाठी, भाषेच्या संवर्धनासाठी हे अनुदान केंद्र सरकार ज्या भाषांना अभिजात दर्जा प्राप्त झालेला त्या भाषांना देत असतो. धन्यवाद मित्रांनो.